5 मे 1999 साली भारतामध्ये भारत तिबेट सहयोग मंच ची स्थापना झालेली आहे। आपण म्हणाल की भारत तिबेट सहयोग मंचचं काम काय आहे। विषय असा होता की जेव्हा चायनानं तिबेटचा कब्जा घेतला तेव्हा तिबेटच्या भागामध्ये असलेलं कैलास मानसरोवर हे चायनाच्या अंडरमध्ये गेलं। कैलास मानसरोवर हे आपलं शिवचं प्रमुख मंदिर आहे। आज आपल्याला जायताना पासपोर्ट काढून जावं लागतं आपल्याला, म्हणजे आपण आपल्या देशात परके झालो असं याचा अर्थ होतो आहे। आणि आज चायना तिबेटच्या मार्गे हिमालयाच्या माध्यमातून परकीय आपल्या शत्रूंना मदत करत आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की तिबेटची आजादी व्हायला पाहिजे, कैलास मानसरोवर मुक्त व्हायला पाहिजे आणि भारताची सुरक्षा व्हायला पाहिजे। या गोष्टीकरता 5 मे 1999 साली जेव्हा तिबेटहून दलाई लामा भारतात आले तेव्हा त्यांनी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला या गावामध्ये त्यांनी तिबेटीयनचं त्यांनी पर्यायी सरकार स्थापन केलं आणि सांगितलं की आम्हाला सहकार्य करा। त्यावेळी सरसंघचालक त्यावेळचे सुदर्शनजी त्यांना त्यांनी विनंती केली की आम्हाला आपण सहकार्य करा। माननीय सुदर्शनजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांचे प्रमुख तुमचे जे प्रचारक आहेत माननीय इंद्रेश कुमार यांनी आदेश दिला की आपण तिबेट मुक्त होण्याकरता आपण यांना सहकार्य करा। त्यावेळेला माननीय इंद्रेशजी यांनी 5 मे 1999 रोजी त्यांनी भारत तिबेट सहयोग मंचची स्थापना केली। मुख्य आमचा हेतू एकच आहे की चायनाच्या वस्तूवर बहिष्कार टाका, चायनाच्या वस्तू खरेदी करू नका। चायना आर्थिक बाजू जर कमकुवत झाली तर तो पहिल्यांदा तिबेटला आजाद करेल। तिबेट मुक्त झालं की कैलास मानसरोवर मुक्त होईल आणि भारत सुरक्षा वाढेल। आज बघतोय आपण देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे की मेक इन इंडिया, आपण स्वावलंबी व्हा, आपल्या भारतामधलं उत्पादनासाठी आपण प्रयत्न करूया। 130 करोड जनता आपल्या भारतामध्ये आहे, रोजगार त्यांना देता येईल याकरता आपण भारतामध्ये उद्योगधंदे वाढावेत अशी आमची अपेक्षा आहे। पण दुर्दैवानं चायनाच्या वस्तू ज्या आहेत येत आहेत भारतामध्ये त्या वस्तू यूज आणि थ्रू असतात, दिखाऊ आहेत टिकाऊ नाही आहेत, स्वस्त आहेत। म्हणून आपले भारतीय नागरिक ही चायनाच्या वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळं आपली आर्थिक बाजू कमकुवत होते। आपलं जे चलन आहे भारतीय चलन हे आज चायनाच्या माध्यमातून आपण चायनाला देतो आहे। हा जिथे जर आपल्याला बदलायचं असेल तर तिबेट आजाद होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मेक इन इंडियाचं स्वप्न जे आपलं आहे भारताचं ते पूर्ण करायचं आहे। म्हणून आमची मागणी आहे की लवकरात लवकर तिबेट आजाद व्हावं आणि तिबेट आजाद झाल्यानंतर कैलास मानसरोवर मुक्त होईल आणि भारताची सुरक्षा वाढेल, आपल्या लोकांना रोजगार मिळेल या कल्पनेतून आम्ही आमचा हा आंदोलन आम्ही आज इथं केलेला आहे। तिबेटच्या स्वतंत्रता चायनाच्या वस्तूंसाठी होळी केलेली आहे। आपल्या सर्वांना नागरिकांना आपल्यामार्फत विनंती आहे की चायनाच्या वस्तू आपण खरेदी करू नका। त्या दिखाऊ आहेत, स्वस्त आहेत, पण तरी आपण हे वस्तू न घेता भारतीय वस्तूला प्राधान्य द्या, भारतीय वस्तू खरेदी करा आणि भारताला स्वावलंबी बनवा अशी आम्ही या ठिकाणी आपली या ठिकाणी मागणी करतोय। त्याप्रमाणे आपण कार्य करावं असे अपेक्षा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय तिबेट। सर्वात प्रथम भारत तिबेट सहयोग मंच स्थापना दिनाच्या सर्व भारतीयवासियांना खूप खूप शुभेच्छा। आमचं एकच उद्दिष्ट आहे की कैलास मानसरोवर लवकरात लवकर मुक्त व्हावं, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला जर मानसरोवरची यात्रा करायची झाली तर चायनाचा विजा घ्यावा लागतो आणि हा विजा आपल्याला घ्यायची वेळ येऊ नये म्हणून कैलास मानसरोवर मुक्त हा आमचं उद्दिष्ट आहे आणि ह्या संघटनेचं ध्येयधोरण आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चायनाच्या वस्तू आपण म्हणाल तर बरोबर आहे, कारण महिला वर्गामध्ये आणि लहान मुलांमध्ये खूप ॲक्रेटिव्ह आहे की काही गोष्टी स्वस्त मिळतात म्हणूनही महिला खरेदी करतात, परंतु त्या स्वस्त आहेत पण ते टिकाऊ नाही आहेत आणि म्हणून आपण चायना मालावरती पूर्ण बंदी आणावी। मग त्या अनेक वस्तू आहेत, खेळण्याच्या असतील किंवा खाण्याच्या असतील किंवा मोबाईलसुद्धा असतील, पण तो त्याच वस्तू जर आपण महाराष्ट्रातल्या इंडियातल्या लोकांकडनं खरेदी केल्या तर आपल्याच भारताला त्याचा चांगला फायदा होईल। आपल्या लोकांच्या ज्या ह्या आपल्या काही आपली जे लोक वस्तू बनवतात इंडियामध्ये त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचंही खप वाढेल। म्हणून सर्वांना म्हणजे महिला वर्गांना आणि लहान मुलांनासुद्धा विनंती आहे की अशा गोष्टींना तुम्ही बाजूला ठेवावं आणि ज्या चायनाच्या वस्तू आहे त्या अजिबात वापरू नये, मग स्वस्त असल्या तरी त्या टिकाऊ नाही आहेत। इंडियाच्या वस्तू जरी महाग असल्या तर त्या टिकाऊ आहेत आणि त्या आपल्या आहेत, आपल्या
स्वतंत्र भारताच्या ह्या वस्तू आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्यावा अशी माझी आज या स्थापने दिवसा तुम्ही सर्व महिला वर्गांना विनंती आहे।